नमस्कार मी विजया भाजपने एकनाथ अडकवण्यामध्ये कुठेच कुचराई केलेली नाहीये फडणवीसांनी एका दगडात तीन पक्षी मारले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हवा तर काढलीच शिवाय सरकारचा रिमोट कंट्रोल आपल्याकडेच असल्याचं देखील संदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करून एका दगडात तीन पक्षी मारले ठाणे लोकसभा मतदारसंघ सोडायचा नाही म्हणून आपल्या पुत्राचा कल्याण मतदारसंघ जाहीर करायचा नाही अशी खेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेळली होती त्यामुळे न सुटणारा तिढा कल्याणचा उमेदवार जाहीर करून देवेंद्र फडणवीसांनी सोडवला आणि पहिलाच स्ट्रोक या ठिकाणी एकनाथ शिंदेना भाजपाकडून बसला आता ठाणे मतदारसंघ राखण्याची कसरत शिंदे यांना करावी लागेल कल्याण पूर्वेतील भाजपचे जे पदाधिकारी शिंदे यांचा प्रचार करणार नसल्याचा इशारा देत होते त्यांना आता फटकारले सध्या शिंदे सेनेत अस्वस्थ असलेले आमदार पदाधिकारी यांना राज्यातील सरकारचा रिमोट कंट्रोल आपल्या हाती असल्याचा संदेश फडणवीस यांनी दिला भाजपवर दबाव वाढवण्याकरता शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी पहिल्या यादीत जाहीर केली ठाणे सुटत नाही तोपर्यंत कल्याण जाहीर न करता भाजपवर दबाव वाढवायचा हीच त्यांची खेळी होती यातून आपल्याबद्दल सहानुभूती निर्माण होईल असा शिंदे यांचा कयास लावला जात होता फडणवीस यांनी कल्याणमधून श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असतील असं जाहीर करून ठाणे मतदारसंघावरील भाजपचा दावा आणखी प्रबळ केला कल्याण पूर्वेत भाजप व शिंदे सेनेत प्रचंड संघर्ष सुरू होता याच संघर्षातून आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे सेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावरती गोळीबार केला त्यामुळे तेथे भाजप शिंदे सेनेतून विस्तवही जात नाहीये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलावलेल्या झूम मीटिंगवर कल्याण पूर्वेतील भाजप कार्यकर्त्यांनी बहिष्कार घातलाय शुक्रवारी सायंकाळी बैठक घेऊन शिंदे यांचे काम करणार नसल्याचा इशारा दिला व भाजपचे कल्याण लोकसभा लढवावी असा आग्रह देखील आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी धरलाय फडणवीस यांनी शिंदे यांची उमेदवारी जाहीर करून स्वपक्षाच्या कल्याण पूर्वेतील नाराजांना थेट संदेश दिलाय बंदोबस्त करा कल्याण महायुतीचे वातावरण बिघडवणाऱ्यांचा भाजपच्या वरिष्ठांनी बंदोबस्त करावा आमदार गणपत गायकवाड यांनी जे कृत्य केलं ते निश्चितच चुकीचं आहे त्यांचं समर्थक असा कांगावा करून युतीमध्ये घोळ घालतील व त्यामुळे गणपत गायकवाड यांना जामीन मिळेल अशा भ्रमात त्यांनी राहू नये असा इशारा शिंदेसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी सुद्धा दिला गद्दार खोके म्हणायचंय हे सहन करणार नाही गद्दार खोके म्हणायचंय हे काही जरी झालं तरी आता आमच्याकडून सहन होणार नाहीये आमची तीन तीन पिढ्यांची श्रीमंती आहे आम्हाला कोणाच्या पैशांची गरज नाही खरे शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आहेत शिवसेना ही मराठी माणसाचा अभिमान आहे आमचा पक्ष चोरला हे उगच सांगता उलट तुम्हीच तुमचा पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला असं देखील स्टेटमेंट दीपक केसरकर यांनी केलेलं आहे आता दरम्यान आताच्या पुन्हा एकदा निवडणुकांमध्ये खोक्यांचा मुद्दा तोंडवर काढणारे निष्ठा प्रतिष्ठा मान हे मुद्दे गाजणार आहेत ठाकरेंनी गद्दारांना काय कमी केलं होतं असेही प्रश्न ठाकरे गटाकडून उपस्थित केले जात आहेत परंतु या सगळ्या गोष्टी जरी पडद्या समोर घडत असल्या तरी पडद्याआड एकनाथ शिंदेची भाजपा कोंडी करत हे दिसून येत आहे एकनाथ शिंदे

बाले किल्ला सुद्धा आता आपल्या हातामध्ये ठेवता येत नाहीये कल्याणची उमेदवारी श्रीकांत शिंदेना देऊन ठाणं हे आपलंच आहे असा सांगण्याचा प्रयत्न भाजपाकडून होतोय आता पाहणं हे गरजेचं आहे ठाणे जर भाजपाला सुटलं तर याचा अर्थ असा आहे की एकनाथ शिंदे फक्त आणि फक्त कटपुतले आहेत आणि त्यांची दोर जी आहे ती भाजपाच्या साठी एकंदरीत कल्याणची उमेदवारी देऊन श्रीकांत शिंदे यांना सेफ केलं की आणखी अडकवला हा प्रश्न आहे परंतु फडणवीसांनी एका दगडात तीन पक्षी मारले असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही याबाबत तुमचं काय मत आहे जर इतकीच वाटाघाटीमध्ये जर यांच्यामध्ये ताणत असेल तर एकनाथ शिंदेनी स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढवली पाहिजे का कमेंट करा अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ साठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक